इथे एक दृश्य आपण पाहतोय, धनंजय मुंडे आता पंकजा मुंडे यांच्या घरी दाखल झालेत। पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा औक्षण देखील केलंय। धनंजय मुंडे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि त्यापूर्वी आता पंकजा मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडे यांचं औक्षण करण्यात आलंय। तर धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंच्या घरी दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण सध्या लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय। धनंजय मुंडे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे, यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन हे करण्यात येणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे हे आता पंकजा मुंडेंच्या घरी दाखल झाले। पंकजा मुंडेंनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी धनंजय मुंडे यांचं औक्षण देखील केलंय। धनंजय मुंडे हे परळीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, तर मुंडे भाऊ बहीण हे आता सध्या एकत्र आल्याचीही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। तर अर्ज भरण्यासाठी पंकजा मुंडे देखील यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते। यावेळी मुंडे बंधू यांचं प्रेम सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण देखील केलंय। धनंजय मुंडे हे परळीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि हा अर्ज दाखल करण्यापूर्वी ते पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी दाखल झाले। तर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांचं औक्षण देखील केलंय। आता धनंजय मुंडे हे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणारे यावेळी कार्यकर्ते देखील या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येनं जमा झाल्याचं पाहायला मिळतंय। तर मुंडे भाऊ बहीण एकत्र तहसील कार्यालयात जाणार असल्याची माहिती देखील आता समोर येते। त्यामुळे मुंडेंच्या बहिणींकडून आता धनंजय मुंडेंचं औक्षण करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। यावेळी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। तर धनंजय मुंडे हे परळीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। तर ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय। धनंजय मुंडे हे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंकजा मुंडेंच्या निवासस्थानी दाखल झाले। तर दुसरीकडे ही थेट दृश्य आपण पाहतोय वरळीतून। वरळीमध्ये आदित्य ठाकरे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येतंय ढोल ताशांच्या गजरात। यावेळी आदित्य ठाकरेंचं हे शक्ती प्रदर्शन सध्या पाहायला मिळतंय। महिला देखील मोठ्या संख्येनं या शक्ती प्रदर्शनाच्या रॅलीत दाखल झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तरी दोन दृश्य आपण सध्या पाहतोय। एका दृश्यात धनंजय मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणारे, यापूर्वी ते पंकजा मुंडेंच्या निवासस्थानी दाखल झाले। तर दुसरीकडे वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सध्या पाहायला मिळतंय। यावेळी महिला देखील मोठ्या संख्येनं या शक्ती प्रदर्शनाच्या रॅलीत दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। ढोल ताशांच्या गजरात आदित्य ठाकरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता ही शक्ती प्रदर्शनाच्या रॅलीला सुरुवात झाली। दोन दृश्य आपण सध्या पाहतोय। एका बाजूला धनंजय मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, तर दुसरीकडे वरळीतून आदित्य ठाकरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। त्यापूर्वी आदित्य ठाकरेंसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन वरळीमध्ये करण्यात येतंय। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या शक्ती प्रदर्शन रॅलीमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी आदित्य ठाकरेंचे फोटो असलेले बॅनर देखील कार्यकर्त्यांच्या हातात सध्या पाहायला मिळतात। ढोल ताशांच्या गजरात यावेळी कार्यकर्ते या ढोल ताशांच्या ठेक्यावर नाचताना सध्या पाहायला मिळतात। तर एकीकडे धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी दाखल झाले। पंकजा मुंडेंनी त्यांचं औक्षण देखील केलंय। तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघंही एकत्रित तहसील कार्यालयात जाणार असल्याची माहिती समोर येते। तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सध्या पाहायला मिळतंय। आदित्य ठाकरे वरळीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, तर धनंजय मुंडे परळीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। अर्ज भरण्यापूर्वी धनंजय मुंडेंचं औक्षण पंकजा मुंडेंनी केलंय। तर दुसरीकडे वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय। तर आदित्य ठाकरेंविरोधात मनसेकडून संदीप देशपांडे हे उमेदवार आहे, मात्र महायुतीकडे अजूनही कुठलाही उमेदवार निश्चित झालेला नाहीये। आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महायुतीला अजून कुठलाही उमेदवार हा मिळाला नाहीये। त्यामुळे आता महायुतीकडून नेमका कोणता उमेदवार असणार हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आज गुरुपुष्यामृत मुहूर्ताच्या वेळी आज अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सज्ज झालेत। एकीकडे बीडच्या परळीमधून धनंजय मुंडे, तर दुसरीकडे वरळीमधून आदित्य ठाकरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। यावेळी कार्यकर्ते देखील आपल्या उमेदवारांसाठी मोठ्या संख्येनं जमा झाल्याचं पाहायला मिळतंय।
अर्ज भरण्यापूर्वी धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे आपल्या बहिणीकडून औक्षण करून घेतले. त्याचबरोबर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना शुभेच्छा देखील दिल्या. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्याकडून देखील जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय. धनंजय मुंडे आणि आदित्य ठाकरे आपला उमेदवारी अर्ज हे दाखल करणार आहेत आणि त्यावेळी अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचं औक्षण देखील केलंय. याबरोबर कार्यकर्त्यांना पेढ्यांचं वाटप देखील करण्यात आलंय. आता पंकजा मुंडे यावेळी काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तर यावेळी पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंचं वरळीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन सध्या पाहायला आणि या यादीमध्ये मला वाटतं धनंजय मुंडे पहिला फॉर्म भरणाऱ्यांपैकी आता माझे महायुतीचे अधिकृत फॉर्म भरणाऱ्यांपैकी आज असतील आणि त्यांची सूचक म्हणून महायुतीची नेता म्हणून सुद्धा आणि बहीण म्हणून सुद्धा आज मी इथे उपस्थित आहे आणि सूचक म्हणून मला सही करायची आहे. तर मी म्हटलं नक्की सूचक होण्यासाठी मी अपग्रेड झाले. माझ्या मागे आमदार लागले नाही आणि आता मी त्यांच्या फॉर्मवर सूचक म्हणून सही केलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा देते. आमची महायुतीचे व्यवस्थित चर्चा करून सर्व निर्णय आम्ही घेत आहोत आणि प्रथमदर्शनी मला निवडणूक सकारात्मक वाटते आहे आणि कुठलीही नकारात्मकता नाही. लोकांकडून चांगल्या योजनांचा चांगला परिणाम आहे. जसं कृषीपंपाच्या वीज बिल माफीचा विषय असेल किंवा लाडकी बहीण असेल बहिणींची फीस माफ करण्याचा विषय असेल एसटीचे तिकीट महिलांसाठी निर्णय सरकार या सगळ्या निर्णय हे लोकहिताचे निर्णय आहेत आणि जो फेक नरेटिव्ह तयार झाला होता लोकसभेमध्ये की मोदीजी आले तर संविधान बदलतील वगैरे वगैरे जाती धर्माचं राजकारण करायचा प्रयत्न झाला तसं काहीही होताना दिसत नाही. लोकांना आता देशात मोदीजी प्रधानमंत्री आहेत आणि म्हणून राज्यामध्ये सुद्धा सरकार हे त्यांच्या नेतृत्वाखाली माहितीचं व्हावं असं वाटतं असं माझं. लोकसभा निवडणूक आपण स्वतः निवडणुकीमध्ये काय घडलं कसं घडलं कशा प्रकारे त्याच्यावर एक पुस्तक लिहून आता बोलायची गरज नाही कारण आता लोकांना विजयाला नेणं कर्तव्य आमचं आता भाजपचे एक मुख्य प्रचारक म्हणून तर सकारात्मक बोलणं माझं कर्तव्य आहे. आता पराभव मागे पडला आपण लोकांना विजयाकडे न्यावं अशा प्रकारच्या भूमिकेचा तुमच्या लोकसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून बोलत होते आता त्यांच्यासाठी तुम्ही मतदारसंघात करणार आहे. आता विरोधकांचा उमेदवार त्यांचा पैसा ठरला गेला आणि त्यांच्याकडे सगळं गोंधळ चालू तसंच असतं. आमच्या विरुद्ध उमेदवार द्यायचं की तरी सोपं आहे आम्ही एकमेकांविरुद्ध दिलोय एवढं याच्यापेक्षा कुठलाही उमेदवार कधी असंच झाले इतिहास बघा पंडित साहेबांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा अशीच परिस्थिती. परळीत मात्र तुम्ही दोघं जण एकत्र आल्यानंतर सर्वपक्षीय नेते कुठेतरी एकत्र येत विरोध करायचं पाहत आहेत सगळे मिळून एक उमेदवार द्यायचा प्रयत्न करतात कसं पाहतात देऊ द्या का बघा लोकशाहीमध्ये कोणाला काय उमेदवार द्यायचा आहे. सगळे पक्ष एक येत आहेत आम्हाला म्हणजे निवडणुकीमध्ये संपवण्यासाठी किंवा हरवण्यासाठी लोकशाही पद्धतीने म्हणते मी तर ह्याच्यात आमची ताकदच आहे. माझं काय म्हणणं आहे ते जसं येईल तसं बोलू आता तुम्ही भविष्यवाणी करू नका. आम्हाला वाटतं की आमचं कामावर आम्ही बोलू. आम्ही इतके वर्ष इथे जनतेची सेवा केली आहे जी माझी मी काम केलंय माझ्या पक्षात असेल जनतेने त्यांच्या पक्षात काम केलंय
आणि शेवटी ते लोकांच्या मदतीसाठी कोण आहे, लोकांच्या हातीला कोण आहे, लोकांनी पाहिलात का लोकसभेमध्ये की ज्या पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तींना बाजूला ठेवून काय परिणाम झाले. आज महाराष्ट्र आपला बिर्चीला कशाला मुकलाय याची जाणीव नक्कीच लोकांना आहे. पुन्हा एकदा ही निवडणूक वेगळ्या वळणावरती नेण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी केला जातो का? आमची निवडणूक आमच्या वळणावर आहे. आम्ही आज फॉर्म भरलाय, विजयाचा गुलाल लावला, एवढं सगळं सरळ रस्ता आहे. बाकीचे कोणते वळणाने लोक येत असतील तर ते त्यांचे प्रॉब्लेम. जिल्ह्यात महायुतीच्या जागा झाल्या नाहीत अद्याप. भाजपची मात्र एक जागा जाहीर झाली आहे. किती जागा लढणार आहे भाजप आणि कुठल्या जागेची मागणी तुम्ही केली आहे महायुती? ते आम्ही जेव्हा आमचं सगळं ठरलं आणि पक्क झालं तेव्हा सांगू तुम्हाला. अजित दादा हे आमच्या महायुतीचे एक घटक प्रमुख घटक आहेत आणि या राज्यामध्ये कुठल्या जागांवर कशी म्हणजे मदत माझी होईल किंवा कुठे काही सभा लागेल यासाठी आमची चर्चा झाली. जिल्ह्यामधल्या सगळ्या जागा कशा आम्ही यशस्वीपणे निवडून आणाव्या त्याच्यासाठी चर्चा झाली. तर साहजिक आम्ही तिथे होतो, जिल्ह्यात प्रमुख निर्णय घेणारे असल्यामुळे गोपन तिथे होते आणि आमच्यावर त्यांची जबाबदारी काढली. भाजपचे आजी माजी जे आमदार आहेत ते आमदार नाराज. तर एकीकडे धनंजय मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे तर दुसरीकडे वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.